मला या बातमीच्या संदर्भामध्ये तुम्ही विचारताय, मला त्याच्याबद्दलची काही माहिती नाही, अशी काही चर्चा झालेली नाही. जरूर मी अमित भाईंची भेट घेतलेली होती, कारण ते आपल्या मुंबईमध्ये आलेले होते, वेगवेगळ्या गणेशाचं दर्शन घेण्याच्या निमित्तानं आलेले होते. आणि आता बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत. उदाहरणार्थ सध्या राज्यामध्ये कापूस प्रश्न, सोयाबीन प्रश्न, कांदा निर्यात बंदी ही आपल्याला ठेवायची, निर्यात बंदी होऊन द्यायची, म्हणजे निर्यात बंदी होऊन द्यायची नाही. त्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत कांद्याला आता शेतकऱ्यांना 2 पैसे मिळतात, तिथे मिळून कसे मिळतील ते पाहायचं. आणि बरेच वर्ष MSP चा दर ठरलेला नाहीये, 4 ते 5 वेळेला FRP वाढली, परंतु MSP चा दर वाढला नाही. या सगळ्या वेगवेगळे प्रश्न होते, ते प्रश्न मी माझ्यापर्यंत त्यांना सांगितले. आणि इतर पण काही चर्चा थोडी बहुत त्या ठिकाणी झाली. पण जे हिंदूची बातमी आहे त्या पेपरची, त्या बातमीत दादांत कोटी आहे, त्याच्यात सुबर देखील तथ्य नाही. सीट शेअरिंग मध्ये किमान 50 ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होऊ शकतात अशी काय, म्हणजे असं काही नाही, सगळं थपाय, असं काही होणार नाही. त्याच्यामध्ये सगळेजण बसून व्यवस्थितपणे 288 जागा ह्या महायुतीमधल्या कुठल्या कुठल्या घटक पक्षाला द्यायच्या हे त्या ठिकाणी ठरेल. त्याच्यातलं बरंचसं ठरलेलं आहे, अजून थोडंसं काही राहिलेलं आहे, ते थोड्याच दिवसात आपल्याला समजेल. ते मी ज्यावेळेस आमचं फायनल ठरेल ना, त्यावेळेस मग तुम्हाला सांगेल कोणाशी किती. ज्यांनी सांगितलं त्यांना विचारा ना बाबा, मी म्हणलं का कधी ठरवून करताय, मला काय माहितीये. मी दुसऱ्यांच्या वेगवेगळ्या सांगण्यावारे मी कशाला उत्तर द्यायचं कारण नाही. मला तर तसं काहीच माहित नाही. आम्हाला तुमच्याकडनंच या बातम्या ऐकायला मिळतात, वाचायला मिळतात, किंवा ह्यांनी असं ठरवलं तसं ठरवलं. सध्या आमचं लक्ष या योजना आम्ही ज्या दिलेल्या आहेत त्या लोकांच्यापर्यंत पोहोचवणं, त्या योजनांचा फायदा महायुतीच्या सर्व घटक पक्षाकडनं कसा जास्तीत जास्त लाभार्थींना देता येईल तो प्रयत्न करणं. नंतर गेल्या महायुतीचं सरकार आल्यापासून जे काही विकास आम्ही साध्य केलेला आहे त्या विकासाच्या संदर्भातली माहिती देणं, आणि उद्याच्या काळामध्ये पुन्हा महायुतीचं सरकार आल्यानंतर पुढचा आमचा कार्यक्रम काय आहे ते लोकांना सांगणं, हे आम्ही जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं सांगतोय. किंवा गव्हर्नमेंटचे कार्यक्रम असले, कधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, त्याच्यामध्ये पण सांगतो, असं वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही सांगतो. तुमचा फोटो गायब केलाय भाजपनी फोटो.